आपण रोहित मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण देऊयात. मागच्या मॅच मध्ये ज्यांनी बॉलिंग करत असताना 3 विकेट घेतल्या आणि बॅटिंग करत असताना चांगल्या दर्जाची बॅटिंग केली, तब्बल बनवल्या 20 धावा, तो ठरतोय राकेश शिंदे टीम तन्वी 11 संघाचा. राकेश शिंदेला आपण इन्व्हाइट करूया पण व्यासपीठावर या राकेश शिंदे यांची आपल्या शुभ असते. आपण तो मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण देऊयात या स्पर्धेचे संस्थापक, त्यांच्या माध्यमातून आपल्याला 3 संघांना टी शर्ट्स आपण पाहतोय, त्यांच्या शुभ हस्ते आपण मानदवाचा अहवाल होते देऊयात. राकेश शिंदे टीम उनेगावचा कोहिनूर हिरा आज चमकला पुन्हा एकदा आणि आपला संघाला नेला टॉप 3 मध्ये. पहिला संघ ठरला टीम आरुष 11 चापडी संघ, दुसरा संघ ठरला टीम तन्वी 11 उनेगाव संघ, तिसरा संघ कोणता असेल ना, त्यासाठी ही बॅटल मैदानाच्या आत चालू आहे. सामन्याला सुरुवात होईल बाउंड्राय वरती पहिला बॉल अगदी धीम्या गतीने टाकला होता. आडव्या बॅटने खेळण्याचा निर्णय घेतला होता. बॉल मिड विकेटच्या दिशेने आपला ट्रॅव्हल होताना पाहा मिळाला अलॉंग द कार्पेट. पहिल्या बॉल वरती ही पहिली सिंगल आपल्याला अर्जित करताना पाहा मिळाली. क्वालिफायरचे मॅच चालू आहे. एक संघ आता आपल्याला मिळणार आहे तो या मॅच मधून. टप्प्याचा हा बॉल फक्त हलक्या त्याने फ्लिक केला आणि बॉलचा विचार केला ना तर लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल होताना बाहेर मिळाल्या. पहिला चौकार षटक क्रमांक पहिला चालू आहे. चालू असलेली मॅच मैदानाच्या एका साईडला टीम मंथन उनेगाव त्यांचे संघ मालक आपण पाहतोय सन्माननीय राकेश शिंदे आणि त्याचबरोबर दुसऱ्या साईडला जर पाहायला गेलं तर मग टीम ऍडव्होकेट शिंदे ब्रदर सहा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संघाचे संघ मालक प्रदीप शिंदे, रतीश शिंदे आणि स्वप्नील शिंदे आपण पाहतोय. मॅचला सुरुवात झाली आहे. 2 बॉलचा खेळ झाला. संघाची धावसंख्या आपण 5 पाहतोय. षटक क्रमांक पहिला, बॉल क्रमांक 3. खोलवा टप्प्याचा पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलंय. याही वेळेला सीमा रेषा गाठेल बॅक टू बॅक चा दुसरा चौकार. पहा मिळतात वंडर बॉय पॅकिंग इंडला पहा मिळत उघड्या त्याचा. ही बॉलला बॅटला स्विंग केलंय, बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्कोरलेच्या दिशेने 6 धावांसाठी षटकार. षटकातील पुढचा बॉल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती. याही वेळेला समोरच्या दिशेने
ही बॉल सीमा रेषा गाठेल. दोन चौकार आले त्याच्यानंतर दोन बॅक टू बॅक चे षटकार. पॉइंट गव्हरच्या दिशेने खेळायचं होतं, परंतु दडबॉल आपल्याला मैदानाचा देताना व्हाय मिळेल. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 21 या आकड्यावरती. विदाऊट लॉस ही धावसंख्या आपण आतापर्यंत मैदानाच्या पाहतोय. हायलाईटचा विचार केला तर आपल्याला टेलिस्क्रिक इन ब्रॉटिंगच्या युट्यूब वाहिनीवरती आपल्याला पाहायला मिळतील. आकाश शिंदे तेथे दोन चौकार आणि दोन षटकार आपण स्क्रीन वरती पाहिला. पहिला षटक संपुष्टात आला, त्या षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. बाउंड ट्रॅक वरती प्रदीप शिंदे आपल्याला पाहायला मिळतील. बराचसा अनुभव त्यांच्याकडे आहे, बऱ्याच वर्ष त्यांनी सुद्धा टेनिस क्रिकेट खेळले. आता ते बाउंड ट्रॅक वरती सज्ज होतील. कालच्या दिवसामध्ये विचार केला तर या दोन संघामध्ये लढत झाली होती, तेव्हा कुठेतरी टीम शिंदे ब्रदर्सने डॉमिनेट केलं होतं, परंतु आता पलटवार आपल्याला मैदानाच्या पाहायला मिळतोय. आणि आता टीम मंद निघलं यांना हा संघ डॉमिनेट करताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ झालाय, अजूनही मैदानाच्या 18 भावाचा खेळ बाकी असणार आहे. षटक क्रमांक 2 चालू आहे. ट्रॅक वरती प्रदीप शिंदे, षटकातील पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता. आडव्या बॅटने या वेळेला पंचांचा बोट स्क्वेअर लेगच्या दिशेने आपल्याला आकाशाकडे येताना पाहायला मिळतोय. पहिला धक्का बॅटिंग करत असताना संकेतच्या माध्यमातून आपल्याला लागताना पाहायला मिळते. विकेटचं बटन होता. आणि याही वेळेला आजच्या दिवसामध्ये सुद्धा रोखताना पाहायला मिळतोय. पहिला धक्का होता तो टीम मंद निले उने संघाला. षटकातील पुढचा बॉल प्रसाद बॉइन ट्रॅक वरती प्रसाद स्ट्राइकिंग हिटला आपल्याला पाहायला मिळाले. आल्या पहिल्या बॉल वरती समोरच्या दिशेने आक्रमण केलं होतं. बॉलचा विचार केला तर मग स्वतःच्या फॉलो थ्रू मधून हा बॉल आपल्याला निसटताना पाहायला मिळाला आणि तो लॉंग ऑनच्या दिशेने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. तिकडे धावेने आता धावलं पुढे जाताना पाहा मिळते. 22-1 सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. क्वालिफायरची ही तिसरी मॅच. षटकातील पुढचा बॉल डेड बॉल आपल्याला पंच डेड बॉल असतो ना, डेड बॉल आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळते. बावीसला एक सध्याची परिस्थिती मैदानाच्या आत आपण पाहतोय. आकाश शिंदे अंदाज बरोबर प्रसाद शिर्के खेळपट्टीवरती. बॉल ट्रॅक वरती प्रदीप शिंदे षटकातील बॉल क्रमांक 3. खोल टप्प्याचा बॉल होता, बॅटची कडा घेतली होती आणि पंचांचा इशारा आपल्याला नो बॉलचा इथे येताना पाहा मिळाला. वादग्रस्त शैली त्या कारणाने पंचांनी नो बॉल आपल्याला मैदानाच्या आत येताना पाहा मिळाला. नो बॉल म्हणजे आता या स्पर्धेमध्ये ऍडव्होकेट प्रदीप शिंदे यांना गोलंदाजी करता येणार नाहीये याची देखील नोंद घ्यायची आहे. कालच्या दिवसामध्ये सुद्धा त्यांना दंडित केलं गेलं होतं.
आणि आजच्या दिवसामध्ये जो दंडित केलाय आपला नियम होता स्पर्धेचा की एक संधी देणार होतो, एक संधी नंतर पुन्हा एकदा जर तुम्हाला दंडित केलं गेलं तर मग तुम्हाला पूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाही याची देखील तुम्ही नोंद घ्यायचे. नो प्लस या दोन धावा आपल्याला येताना पहा मिळाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 25 या आकड्यावरती, 25 ऑन स्कोर कार्ड. नवीन गोलंदाज आपल्याला बॉल ट्राय करू देत आहे समाधान जुमारे हा गोलंदाज आता सज्ज होईल. हाफ ट्राय करू होता त्याला आडवा बॅटनं स्लॅश केलाय. बॉल मिडफिल्डच्या दिशेने योगेश तेंबे फार वेगाने आलो होते. चांगले सुदर्शन पहाय मिळालं आणि चांगली फेकी सुद्धा पहाय मिळाली. याही बॉल वरती आता सिंगल ही आपल्याला अर्जित करताना पहाय मिळाली. 26 एक सध्याची परिस्थिती आपण मैदानात पाहतोय. 9 बॉलचा खेळ झाला आहे, 4 षटकांची लढा, 24 बॉल तुम्हाला मिळणार आहे. 24 बॉल मध्ये किती धावसंख्या आता बनवतील ना ते आपल्याला मैदानात पाहायचंय. 9 मध्ये 26 बनले आहेत. षटकातील पुढचा बॉल कोवळ टप्प्याचा प्रशांत शिर्केचा आक्रमण आणि बॉलला पाठवला लॉंग ऑनच्या दिशेने सीमा पार. एक बिग हिट शॉटकार. आकड्यावरती आपल्याला पहाय मिळते 33 ऑन स्कोर कार्ड. सगळ्यात पुढचा बॉल हाफ ट्रॅकर यावेळेला पॉईंट कव्हरच्या दिशेने एक क्लासिकल स्ट्रोक. षटकारानंतर चौकार. खेळाडूंना लागला वेड साऱ्या क्रिकेट खेळाचा. पुणेगाव तापडी आडघर वाव्याच्या मानाच्या षटकार चौकारानंतर संघाची धावसंख्या 36 एक सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. बॉलचा विचार केला तर मग अद्यापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल षटक क्रमांक 2 मधील अपट्रे करू द्या. आडव्या बॅटने गेलेला अलौंग कार्पेट हाई बॉल आपल्याला मिडवेच्या दिशेने बाहेर मिळतोय. एक धाव घेतली थोडीशी बंबल झाले. दुहेरीचा प्रयत्न राहिलाय आणि अगदी सहजरित्या बघता बघता दोन धावा आपल्याला कम्प्लीट करताना पहा मिळाला. बघता बघता षटक क्रमांक 2 संपूर्ण झाल्यानंतर संघाची धावसंख्या 38 सध्याची परिस्थिती मैदानाच्या आता आपण पाहतोय. क्वालिफायरची तिसरी मॅच आपण ते बंद घेऊ. एक छोटासा ब्रेक. थँक यू सो मच विजय. पुन्हा एकदा मॅच शैक्षणिक 12 बॉलचा खेळ संपूर्ण. टीमची धावसंख्या 38 पाहतोय. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे मैदानाच्या. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बॉल ट्रॅक वरती आपल्याला निशान जाईलकर हा गोलंदाज येताना पहा मिळेल. वावे गव्हाला हा बिलॉंग करतो. षटकातील पहिला बॉल
पहिला बॉल थोडस फिंगर रोल केले होते बॉल वरती आणि जर विचार केलात ना तर मग टप्पा पडल्यानंतर थोडस बाहेरच्या दिशेने पळत जाताना मामेला आणि पहिला हा डॉट बॉल आलाय. तिसरा षटक प्रगतीपथवरती आहे. नेक्स्ट बॉल पहिल्या टप्प्याचा हा बॉल आपण पाहतोय बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल येताना व्हाइट बॉल आपल्याला येताना बाहेर मिळतोय मैदानाच्या आत. व्हाइट बॉल आपल्याला येताना बाहेर मिळेल. आणखीन एक धाव इथे अतिरिक्त जोडली जाईल. 39 एक पहिल्या टप्प्याचा मिनी हेलिकॉप्टर आपल्याला लँड होताना बाहेर मिळाला. हाई बॉल सीमा रेषा गाठील या बॉल वरती बॉल सीमा पार चौकार. बॉलचा बॅटचा संपर्क झाला नाहीये आणि त्या कारणाने लेग बायच्या सर्वमध्ये आपल्याला एक सिंगल मैदानाच्या त्याचा येताना पाहायला मिळेल. इकडे दावेने संघाची धावसंख्या 44 एक सध्याची परिस्थिती आपण पाहतोय मैदानाच्या आत. 10 बॉल मध्ये वैयक्तिक 27 धावसंख्येवरती आकाश शिंदे खेळताना पाहायला मिळतोय. प्रसाद शिर्के 4 बॉल आणि 13 धावसंख्येवरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ झालाय. बॉल क्रमांक 14 कोल्ड टप्प्याचा होता. ह्याही बॉलला ऑन साइडला गॅस होता परंतु कोणी टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने गेला आणि आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या देताना पाहायला मिळेल. 4 चेंडूमध्ये अद्यापर्यंत 6 धावा खर्च केला ते म्हणजे निशान द्या गोलंदाजाने. कोल्ड टप्प्याचा समोरच्या दिशेने केलेला हा फटका चांगले क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळतो आणि ह्याही बॉल वरती आता सिंगल अर्जित करताना पाहावेल. त्याचबरोबर श्री शिवचतुर्थी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय समीर दादा सकपाल इथे आलेले त्यांचे तुझे आपण हार्दिक सहर्ष स्वागत करूया. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या आपण 45 पाहतोय. अप ट्रॅकर होता. आडव्या बॅटनं स्लॅश केलंय आणि यावेळेला बॉल तिथे अडवला गेला. एक धाव घेतली इथे. बघता बघता इथे षटक क्रमांक 3 हे संपुष्टात देईल. 3 षटकाखेरीस संघाची धावसंख्या पोहोचली म्हणजे 46 या आकड्यावरती. 46 ऑन स्कोर कार्ड. 6 बॉलचा खेळ अजूनही बाकी असणारा मॅच मध्ये या पहिल्या इनिंग मध्ये. सहा बॉलचा खेळ बाकी असणार. पॉइंट ट्रॅक वरती हा गोलंदाज रोशन हा गोलंदाज आपल्याला पॉइंट ट्रॅक वरती येताना पहा मिळेल. वंडर बॉल अजूनही खेळपट्टीवरती आहे. षटकातील हा पहिला बॉल क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला थोडस बदल करताना पहा मिळतोय. शॉर्ट मॅन शॉर्ट पॉइंट लेग त्याचबरोबर शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आपण पाहतोय. कव्हरला खेळाडू बाहेर मिळते. लॉंग ऑन लॉग ऑफ मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला अशी व्यूहरचना. पहिला बॉल बॅटच्या आतली गडा घेतली होती. लॉफ्ट करायचं होतं. सरळ बॉल वन बाउन्स जेचेकच्या हातामध्ये आपल्याला विसावा घेताना पाहायला मिळतो आणि पहिला डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या देताना पाहायला मिळेल. 12 मध्ये आकाश 28 धावसंख्येवरती खेळतोय. 46 एक सध्याची परिस्थिती. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे या पहिल्या डाव मध्ये पहिल्या इनिंग मध्ये पूर्वार्धाच्या या खेळामध्ये. फुल टॉस बॉल आणि याही बॉलला
पाठवलं टुरलेकच्या दिशेने या षटकामधील हा पहिला चौकार. पन्नास षटक दिला पुढचा बॉल, अर्धशतक कंप्लीट झालंय. पंचांचा इशारा आपल्याला व्हाईट बॉलचा इथे आपल्याला व्हाईट बॉलचा येतो ना बाहेर मिळाला इशारा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजे 51 या आकड्यावरती, 51 ऑन स्कोर कार्ड. षटकातील पुढचा बॉल अप्रेकर होता, बॅटची कडा घेतली आहे. आणखीन एक विजय आकाश शिंदे सारखा महत्वाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. 51-2 सध्याची परिस्थिती विकेटचं बदल. बॉलचा खेळ आता मैदानाचा बाकी असणार आहे. षटक क्रमांक 14 चालू आहे. टीमची धावसंख्या आपण 51-2 सध्याची परिस्थिती. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि ते बॉल खेळण्यासाठी नव्यानं आलेला बॅटर आपण पाहतोय रुपेश. डब्याचा पुढे झाले होते, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु या वेळेला काय की इथे रोटेट करण्याच्या नादामध्ये रुपेशला पहिल्या पावली माघारी जावं लागेल, विकेट आपली सॅक्रिफाईस करावी लागेल. धक्का क्रमांक 3 बॅटिंग करत असताना मंथन 11 पुणे गोव संघाला. माडी इव्हेंटचे माडी चौधरी आपण कुठे असेल त्यांनी व्यासपीठावरती लगेच द्यायचंय. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. अप्रेकर याही वेळेला बॅटची कडा घेतली आहे, बॉलचा विचार केला ना तर मग शॉर्ट पॉइंट लेगला तो खेळाडू होता, त्याच्या हातामध्ये ती गॅश आपल्याला ड्रॉप होताना पाहायला मिळाली. त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 सिंगल इथे मात्र आता अर्जित केला गेला. दुहेर धावेने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 53 या आकड्यावरती, 53 ऑन अ स्कोर कार्ड. शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधील प्रसाद आपल्याला स्ट्राइकिंग ला पाहायला मिळतील. 7 बॉल वरती जो 16 धावसंख्येवरती वैयक्तिक खेळ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल राईट मोर द विकेटने टप्प्याचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. याही वेळेला एक सिंगल घ्यायची होती परंतु पंचांचा इशारा आपल्याला व्हाईट बॉलचा येताना पाहायला मिळाला. आणखीन एक धाव मिळेल जरूर, परंतु धावचीच्या स्वरूपामध्ये आणखीन एका मॅटरला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धक्का क्रमांक 14 शेवटचा बॉल नाही अप्रेकर होता. याही वेळेला बॉलला फक्त दिशा दिले, बॉलला पाठवलंय फायनलच्या दिशेने. शेवटच्या बॉल वरती हा चौकार आलाय, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले या चौकाराने 58 या आकड्यावरती, 58 59 चं लक्ष आहे
इकडून जातं लक्षात आहे ते पार होईल का की त्या धावा रोखल्या जाईल ते पाहण्यासाठी ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करणार आहोत बदल. जिथे आमचे स्वतः समालोचक मनोज जीवभारे यांच्याकडे आपण म्हणणार आहोत त्याआधी आपण घेऊयात एक छोटासा ब्रेक. आणि धन्यवाद डीजे. 24 चेंडू आणि 59 धावांची गरज असताना मंथन 11 विरुद्ध ऍडव्होकेट शिंदे असे दोन संघ मैदानात दाखल. प्रथम फलंदाजी करताना मंथन 11 संघानं 59 धावांचं आव्हान ठेवलंय ते ऍडव्होकेट शिंदे या संघासमोर. 24 चेंडू आणि 59 धावांची गरज असताना ऍडव्होकेट शिंदे ब्रदर्स या संघाचे दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला पाहायला गेलात ना तर निलेश शिंदे असेल आणि दुसऱ्या बाजूला पाहायला गेलात ना तर फलंदाज असेल निशांत जाईलकर मॅन फ्रॉम वावे. ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. तर चला जाऊया मित्रांनो पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. 24 चेंडू आणि 59 धावा. 24 बॉल मध्ये 59 धावांची गरज ऍडव्होकेट शिंदे ब्रदर्स या संघाला. जर या स्पर्धेत आपल्याला टिकून राहायचं असेल ना तर हा सामना जिंकावा लागेल. मग तो मंथन 11 संघ असेल किंवा ऍडव्होकेट शिंदे ब्रदर्स यांचा संघ असेल. चला सुरुवात होईल सामन्याला. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे निलेश शिंदे मॅन फ्रॉम चापडी. गोलंदाजी माकोर गोलंदाज असेल संकेत. पहिला चेंडू ती जर तरार चेंडू
एक स्क्वेअरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न फसला, चेंडू जाईल पॉइंट डिझाईन मध्ये, तद्वर एक धाव मिळेल आणि या एका धावेने श्री गणेश होईल तो ऍडव्होकेट शिंदे ब्रदर्स या संघाचा। बाईच्या स्वरूपात ही धाव असेल, तर वळूया आता दुसऱ्या चेंडूकडे। संकेतच्या माध्यमातून दुसरा बॉल, हा सुद्धा एक तेज तर्रार चेंडू, यस इट इज अ वाईड, पंचांकडून वाईड घोषित, अवांतरच्या स्वरूपात दुसरी धाव मिळेल ती ऍडव्होकेट ब्रदर्स या संघासाठी। पुढचा बॉल हा सुद्धा एक चांगल्या धाटणीचा चेंडू होता, तेज तर्रार चेंडू, समोरच्या दिशेने खेळलं होतं, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, तद्वर एक धाव मिळेल इथं। एका धावेचा विचार केला नंतर या एका धावेनंतर धाव फळ घालतय, जाऊन थांबतय ते या तीन या धावसंख्येवरती। नक्कीच एकेरी दुहेरी धावा येणं सुद्धा गरजेचं आहे, पण हे पॉवर प्लेचं षटक आहे, पुढच्या तीन चेंडूमध्ये पॉवर प्लेचं षटक कशा प्रकारे हाताळेल गोलंदाज, त्याचा फायदा घेईल निलेश हा फलंदाज, ते पाहायला मिळेल इथं। पुन्हा अकूट टप्प्याचा चेंडू होता, फायनलीच्या दिशेने चेंडूला खेळलंय, चेंडू जाईल सीमा पार, येईल हा पहिला चौकार। पहिला चौकार पाहायला मिळेल आपल्याला निलेशच्या बॅट मधून, त्यानंतर संकेत पुन्हा एकदा सज्ज होईल। पुढचा बॉल हा खूप टप्प्याचा चेंडू होता, त्याचा पुरेपूर समाचार घेतला आणि चेंडूला भिरकावून दिलंय, सीमा पार, येईल षटकार। फलंदाजाला तीन सिंगल आले होते, तदनंतर मात्र कुठेतरी हल्ला चढवला या गोलंदाजावर, संकेतवरती निलेश या फलंदाजानं एक षटकार एक चौकार लगावत धावसंख्या देऊन ठेवली ती तब्बल 13 आकड्यावरती। पुढचा चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू होता, चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक रामदासच्या चेंडूवरती एक मस्त फेकी केली होती, तद्वारे एक सिंगल धाव मिळेल या दोन फलंदाजांना। एका धावेने धावफलक पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचेल तिथं बल 14 या धावेवरती। पॉवरपेचा षटक शेवटचा चेंडू असेल या पॉवरपेच्या षटकातला, संकेतच्या माध्यमातून शॉर्टपिच चेंडू होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसलाय आणि इथं काय घडतंय तर निशांतला परतावं लागतंय माघारी, निशांत बॅक टू द पॅवेलियन। तेरा दोन एक षटकार चौकार लागला होता जरूर निलेशनं, 14
एक षटकार आणि चौकार जरूर आला होता निलेशच्या बॅट मध्ये मधून, पण त्यानंतर संकेतनं निशांत याला माघारी परतवलं होतं. गोलंदाज दुसरं षटक घेऊन येईल रुपेश. एक आखुड्या टप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, स्वतः गोलंदाज रुपेश चेंडू खाली आणि इथं निलेशला परतव लागेल माघारी. निलेश बॅट टू द पॅवेलियन. नक्कीच आपल्यापर्यंत डीजेचा आवाज पोहोचवतो आमचे एसके डीजे आणि डीजे बाळा. नक्कीच त्यानंतर एक नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेला, स्वप्नील. स्वप्नील शिंदे पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू पॉईंटच्या रिजन चेंडूला खेळलाय. चेंडू जाईल वन बाउस टू बाउस सीमा पार. आई येईल स्वप्नीलच्या बॅट मधून पहिला चौकार. शिव छत्रपती क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अक्षयजी उभार यांच्या माध्यमातून स्वप्नील शिंदेसाठी सलग तीन षटकांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळला होता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल, फेकी होईल, तरवर 2 धावा मिळतील या स्वप्नील शिंदे आणि ऍडव्होकेट शिंदे ब्रदर्स या संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 20 या धावसंख्येवर. 20 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ विकेट्स. अक्षय उभार यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे स्वप्नील शिंदे यांच्यासाठी सलग 3 षटकारांसाठी 500 रुपये. पुन्हा एका आखूड टप्प्याचा चेंडू होता तेज तरा या सिटीज वाईट. पंचांकडून वाईट घोषित, अवंतरच्या स्वरूपात 1 धाव मिळते ही शिंदे ब्रदर्स संघासाठी. नक्कीच इथून पुढे जर आपल्या संघाला विजयाकडे जर न्यायचं असेल ना तर असंच मोठे फटके खेळावं लागतील ते स्वप्नील आणि साथी फलंदाज साहिल याला, सनील याला. नक्कीच पुढचा चेंडू हा सुद्धा स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला पाठवलाय, वन बाउंस चेंडू जाईल सीमा पार, चौकार. नक्कीच मित्रांनो, जसं मी म्हटलं होतं की आपल्याला जर इथून या स्पर्धेत टिकून राहायचं असेल ना तर मोठे फटके खेळावे लागतील आपल्या संघाला जर विजयाकडे न्यायचं असेल तर. स्वप्नील शिंदे स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. नक्कीच 2 चौकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्येचा विचार केला जाऊन पोहोचतील 25 या आकड्यावरती. आतापर्यंत दुसऱ्या षटकातील रुपेशच्या माध्यमातून 4 चेंडूंचा खेळ झाला आणि 2 चेंडू येणं बाकी असेल. पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला सज्ज. पुढचा बॉल फुलटा चेंडू होता, स्क्वेअर फाईल लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला, यष्टीरक्षक येईल आणि ही निर्धाव चेंडू जे सांगता येते पाहायला मिळेल. नक्कीच एक संधी होती स्वप्नील याला, एक
मोठा फटका खेळण्याची, एक षटकार चौकार लागवण्याची, कुठंतरी ती हुकताना दिसते इथे. दुसरं षटक चालू असताना मित्रांनो, दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू रुपेशच्या माध्यमातून, आतापर्यंत रुपेशने पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. हा पहिल्या टप्प्याचा चेंडू होता. स्वतःच्याच फॉलोअर मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक करील रुपेश आणि हासुबेक निर्धाव पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला इथे. तीन षटकात धावसंख्या जाऊन थांबते ती 25 आकड्यावर. अजूनही 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी असेल. नक्कीच या 12 चेंडूंमध्ये मोठे फटके खेळून आपल्याला 34 या धावा जमाव्या लागतील, तरच आपण इथून पुढे स्पर्धेत टिकून राहू शकता. 12 चेंडू आणि 34 धावांची गरज असताना स्ट्रायकिंग एंडला पाळ मिळतो सनील, मॅन फ्रॉम वावे. 24 चेंडू आणि 59 धावांचा पाठलाग करत असताना ऍडव्होकेट शिंदे ब्रदर्स हा संघ इथे पाहायला मिळतो आपल्याला. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25 येथे थांबते. गोलंदाजी मार्कवर चेंजेस असेल, गोलंदाज असेल. तुषार तिसरं षटक हाताळण्यासाठी कर्णधाराने बोलवलाय तो तुषार याला. बारा चेंडू आणि 34 धावांची गरज, नक्कीच मोठी फटके धावाजी करावी लागेल. जवळजवळ 17 सरासरीने आपल्याला या दोन षटकांमध्ये धावा जमाव्या लागतील. तुषार सज्ज, पहिला बॉल तुषारचा, फुलटा चेंडू आणि फुलटा चेंडूला फिरकावून दिलंय. चेंडू वन बाउन क्षेत्रक्षेत तिथे आला होता, परंतु जज झाला नाही. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक येईल, तरीवर दोन धावा अर्जित केल्या जातील. दोन धावेने धावफलक पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 27 आकड्यावरती. अजूनही 11 चेंडू आणि 32 धावांची गरज, नक्कीच एक लोअर फुटा चेंडू होता, मोठा फटका सुद्धा खेळला होता, परंतु तद्वर दोनच धाव मिळाल त्या फटक्यानंतर. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना इथं कर्णधार संकेत तुषार पुन्हा एकदा सज्ज असेल. स्ट्रायकिंग एंडला पाळी मिळेल फलंदाज सनील. पुढचा बॉल अकुट्टा पॅच चेंडू होता, समोरच्या दिशेने चेंडूला खेळलं, क्षेत्ररक्षक येईल खाली आणि इथं होईल विकेट च पतन. स्वरूपात तिसरा धक्का लागला तो ऍडव्होकेट शिंदे ब्रदर्स या संघाला. तदनंतर नक्कीच मित्रांनो आपल्याला स्वतः संघ मालक आपल्या संघाचे सर्वसर्वे ऍडव्होकेट प्रदीपजीत स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. नक्कीच फलंदाजी जी संधी मिळाली त्यांना इथं, त्या संधीचं कशा प्रकारे सोनं करतील आपल्या संघासाठी. मित्रांनो नक्कीच शैलेश खराडे यांच्या मार्फत 200 रुपयाचं पारितोषिक आलंय रुपेशसाठी, ज्यानं त्या मागच्या आधीच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत एक विकेट घेतला त्या निलेशचा, त्या कॅश साठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे इथं. नक्कीच मित्रांनो जाऊया पुन्हा एकदा मॅच मध्ये. पुढचा बॉल तुषारच्या माध्यमातून, एक फ्लोर लेनचा चेंडू होता. मिडविकेट मध्ये चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली, तद्वर एक धाव पूर्ण होईल. हे एका धावेनं धावफलक हळूहळू फुडे जाते, परंतु मित्रांनो एकेरी दुहेरी धावेनं नक्कीच मंथन इलेव्हन या संघाला काही प्रॉब्लेम नसेल मला असं वाटतं. त्यांना नक्कीच
चांगलं असेल त्यांच्या दृष्टीनं. तुषार नेक्स्ट बॉल स्ट्रायकिंग एंडला, स्वप्नील शिंदे उलटा चेंडू होता, चेंडूला भिरकावलाय पॉईंटच्या वरून, चेंडू जाईल वन बाउन्स टू बाउन्स चौकार. थँक यू डीजे. 8 चेंडू आणि 27 धावांची गरज, 32 धावा, सॉरी 7 चेंडू आणि 32 धावा, 7 चेंडू आणि 27 धावा. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल स्वप्नील शिंदे. नेक्स्ट बॉल स्वप्नीलसाठी तुषारच्या माध्यमातून, स्लोअर वन पद्धतीचा चेंडू होता, चेंडू जाऊन विसावं घेईल विकेट किपरच्या हातामध्ये, यस इट इज अ निर्धाव चेंडू. षटक संपतोय, षटकात तिसऱ्या षटकात धाव संख्या जाऊन थांबली ती 32 आकड्यावरती. अजूनही 6 चेंडू आणि 27 धावांची गरज असताना स्वतः संघाचे संघ मालक ऍडव्होकेट प्रदीप जी शिंदे मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आकाश शिंदे, ज्यानं फलंदाजी करताना तब्बल 32 धावांची खेळी केली होती, तोच हा आकाश गोलंदाजी मार्कवर आपल्याला इथे पाहायला मिळेल. सहा चेंडू आणि 27 धावांची गरज असताना ऍडव्होकेट प्रदीप जी शिंदे इथे पाहायला मिळतील आपल्याला स्ट्रायकिंग एंडला. आकाश ज्याने एक वादळी खेळी केली होती 32 धावांची, तोच हा आकाश आता गोलंदाजी मार्फत इथे पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 27 धावांची गरज असताना पहिलाच बॉल, एक स्लोअर वन गतीचा चेंडू होता, निर्धाव पद्धतीचा चेंडू इथे पाहायला मिळाला. नक्कीच एक गुडलेनला चेंडू आदळला होता, त्यानंतर हलकासा चेंडूने उचली घेतली आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू. नेक्स्ट बॉल आकाशच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक आखू टप्प्याचा चेंडू त्याला भिरकावून दिलाय, फाईन लेगच्या दिशेने येईल हा चौकार. यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताला होता आणि हा सुद्धा एक निर्धाव पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला इथे. नक्कीच हा सामना जवळजवळ मला वाटतं मंथन 11 या संघाकडे झुकताना इथे पाहायला मिळतोय. एक मोठं असं आव्हान ठेवलं होतं ते ऍडव्होकेट शिंदे ब्रदर्स या संघासमोर मंथन 11 यानं. नेक्स्ट बॉल शिंदे, पुन्हा एक चांगल्या धाटणीचा चेंडू, निर्धाव पद्धतीचा चेंडू इथे पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेने चेंडूला खेळलाय, क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली. यानंतर होणारा आजच्या दिवसातला सेमी फायनलचा पहिला सामना असेल, सॉरी नक्कीच. आणि हा जवळजवळ सामना मंथन 11 संघाने जिंकलाय, जिंकलेल्या संघाचे खूप खूप स्वागत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो म्हणजे आकाश, ज्यानं चांगली आता गोलंदाजी सुद्धा केली आणि फलंदाजी करताना तब्बल 31 धावा जमवल्या त्या, तो आकाश असेल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.